उरण मतदारसंघात किमान 5,000 कोटी रुपयांचा निधी मी आणला याचे मला समाधान आहे. विकासाचे धोरण समोर ठेवून प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगाने काम केले. वनवासी आणि आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणणे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आहोत. तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला म्हणून मी विकास कामे करू शकलो, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी शनिवारी विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केले. तसेच माजी आमदार मनोहर भोईर हे सत्तेत आमदार होते, 2.5 वर्ष त्यांचे मुख्यमंत्री होते, मात्र त्यांनी एकतरी विकासाचे काम केले असल्याचे दाखवावे अशी मनोहर भोईरांवर टीका केली. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या सुमारे 7 कोटी 11 लाख रुपयांच्या विकासाच्या कामांचा शुभारंभ शनिवारी झाला. यामध्ये 1 कोटी रुपयांच्या निधीमधून मानघर शाळा आणि जिमसाठी बहुउद्देशीय इमारत बांधणे, 50 लाख रुपयांमधून भंगारपाडा नानोशी रस्ता काँक्रिटीकरण करणे, 20 लाख रुपयातून मानघर येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, 10 लाख रुपयातून मोसारे आदिवासी वाडी येथे अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, 10 लाख रुपयातून मोसारे येथे गणपत शेळके ते जयवंत तांडेल यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयातून नानोशी ग्रामपंचायती अंतर्गत आवळीचा मळा येथे रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयातून पाटणोली येथे प्रदीप पाटील यांच्या घरापासून मुख्य रस्त्याकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयातून पाटणोली येथे अंकुश पाटील यांच्या घरापासून मुख्य रस्त्याकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयातून पाटणोली येथे पाटणेवरी मंदिर ते मठाकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयातून बावळीची वाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, 10 लाख रुपयातून बेलवाडी येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयातून ग्रामपंचायत नानोशी अंतर्गत कामतवाडी येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयातून ग्रामपंचायत नानोशी अंतर्गत बुधाजी पारदिते आवण भल्ला यांच्या नवीन घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयातून नानोशी ग्रामपंचायत अंतर्गत श्रवण भल्ला यांच्या घरापासून गणेश मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे, 10 लाख रुपयातून गराडे येथे अनंता दरवडा ते मंगेश शिंगवा यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयातून मंगेश शिंगवा ते कैलास पारदी यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, 10 लाख रुपयातून नानोशी फाट्या ते पांडुरंग भूतांबा यांच्या घराकडे जाणारा रस्ता, 10 लाख रुपयातून पांडुरंग भूतांबा ते नानोशी ब्रिजकडे जाणारा रस्ता तयार करणे, 8 लाख रुपयातून नानोशी ब्रिज ते आत्माराम म्हात्रे यांच्या घराकडे जाणारा रस्ता बांधणे, 10 लाख रुपयातून नानोशी अंगणवाडी ते सुरेश कांबळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, भंगारपाडा येथे सुमारे 21 लाख रुपयांच्या निधीमधून JNPT हायवे ते जिल्हा परिषद शाळेपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, कुडावे येथे 2 कोटी 50 लाख रुपयांमधून कुडावेर येथे पुलाचे काम, 35 लाख रुपयातून ठुमरेवाडी पुलाचे काम, 15 लाख रुपयातून झपाटेश्वर मंदिर सभागृह बांधणे, 11 लाख रुपयांच्या निधीतून वडवळी येथे अंगणवाडी बांधणे, 10 लाखांच्या निधीतून स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे, 20 लाख रुपयांच्या निधीमधून सांगुर्ली चिरवत येथील गटार आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि 11 लाख रुपयांच्या निधीमधून सांगुर्ली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत तुरमाळे येथील गटार आणि रस्ते बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेख भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कुडावे गावातील शेतकरी कामगार पक्षाचे सुदाम पोषा ठाकूर, पांडुरंग शांताराम ठोंबरे, तुळशीराम धर्मा ठोंबरे यांनी, तर भाजपचे केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाडकर यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून ग्रामपंचायत सदस्य विजय भोपी, अक्षय पवार, माजी उपसरपंच प्रमोद कर्णेकर, युवा कार्यकर्ते अभिजित मुकादम, मदन खारके, अनिल टकले, रोशन खरत, जगदीश चौधरी, अनंत भोपी, दत्ता मुकादम, कृष्णा वाजेकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, संदीप पाटील, दापोलीचे माजी सरपंच सुभाष शेठ म्हात्रे, कुंडेवाहाचे सरपंच सदाशिव वासकर, उपसरपंच गजानन पाटील, करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, सरपंच विजेता भोईर, ओवळेचे सरपंच रुपेश गायकवाड, मंगेश वाकडीकर, तालुका उपाध्यक्ष के ए म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस रुपेश धुमाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, शेका पक्षाचे जे उमेदवार आहेत विवेकानंद शंकर पाटील आमदार होते, ते यांचे राजकारणात आजोबा होते का नाही, त्यांना आपण 3 नंबरवर ठेवलो हो अपक्ष असताना, यांना कुठे सोडू, काय काळजी नका. आणि फक्त प्रत्येकाचा बाल हट्ट असतो की आपण आपल्या मुलाचा कसा आपल्या आईपतीप्रमाणे हट्ट पुरवतो, तसे हट्ट पुरवत आहेत, लढतील नाही लढतील त्यांचे एकत्र लढतील. माझी तर इच्छा आहे महाविकास आघाडीने एकत्र लढावं, आपण नाही लढायला तयार आहोत, कसे जिंकतात ते.
आणि आपला आपण गेल्या वेळेला तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो, तुमची सर्व कार्यकर्त्यांची साथ होती, समर्थांचा आशीर्वाद होता, आपल्याला कोण हरवणार नाही याचा कॉन्फिडन्स होता. म्हणून मतमोजणी केंद्रावर बँड घेऊन घोडा घेऊन जाणारे फक्त आपण होतो, दुसरे कोण नव्हतो. आणि हा आत्मविश्वास कशावर आहे, तर विकास कामांवर. मग केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार असेल, राज्यातलं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेचं सरकार असेल, हे सरकार समाज उपयोगी कामं करतंय हेच आपल्याला लोकांना सांगायचंय. आम्हाला दुसरं काय माहीत आहे, आम्हाला शाळा चांगली असावी, गावामध्ये लाईट असावी, महिलांना सर्वांना पाणी असावं आणि रस्ते चांगले असावे, एवढीच आमची माफक इच्छा सर्वसामान्य लोकांची असते. आणि म्हणून ती पूर्ण करण्यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आमदार महेश बालदी साहेब या दोघांचा एवढा निधी आहे की महाराष्ट्रामध्ये एक नंबर आणि दोन नंबर कुणाला द्यावा हे आपण ठरवायला पाहिजे. कारण मी त्याशी बोललो का, आमदार प्रशांत ठाकूरना सुद्धा मागं टाकण्याचं काम बालदी साहेबांनी करत लावलेलं आहे. आणि म्हणून ही चढावड आपल्या स्पर्धा, ही जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा आपल्या विकासाची स्पर्धा आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदित्यदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला लागले. आपल्या भगिनींना, आपल्या आईला, आपल्या बहिणीला जेव्हा पैसे मिळतात तेव्हा खऱ्या अर्थाने आनंद व्हायला पाहिजे. परंतु विरोधकांच्या पोटामध्ये पुटसूल उठलं आहे की हे किती दिवस चालणार. अरे एक झाला, दोन झाला, तिसरासुद्धा हप्ता बँकेमध्ये जमा झाला आहे. त्याचबरोबरीने अनेक योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला इथे गेल्या. वयोश्री योजना आहे, तीर्थक्षेत्रामध्ये आपले जे 65 वर्षावरील आपले आई वडील, आपले काका काकू असतील त्यांच्यासाठी सुद्धा योजना आहे. जे आपले युवा वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा 12वी झाली 15वी झाली डिप्लोमा असेल, ITI असेल, इंजिनियर असेल, यांना 6 महिन्याचे विद्यावेतनसुद्धा दिलं जाणार आहे. आणि विद्यावेतन थोडं थोडकं नव्हे, 6000, 8000, 10000, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक घटकाला इथे चांगली योजना राबवण्याचं काम महाराष्ट्र शासन करतं. आणि त्या सर्व योजना आपले दोन्ही आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या पनवेल तालुक्यामध्ये घरोघरी पोहोचवण्याचं काम अरुणशेठ भगतसाहेबांच्या माध्यमातून केलं जातं.